सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. भारतीय न्यायव्यवस्थेचे निकालपत्र सामान्य जनतेला समजावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अधिपत्याखाली स्थानिक बोलीभाषेमध्ये निकालपत्राचे रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशामध्ये 35,000 निकालपत्रांपैकी 9,000 निकालपत्र हिंदी भाषेमध्ये रूपांतरित करण्यात आलेले आहेत. त्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तीचे एक मंडळ स्थापन करण्यात आलं आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी श्रीगोंदा येथे बोलताना दिली आहे. श्रीगोंदा जामखेड कर्जत जिल्हा वकील बार असोसिएशननं कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरामध्ये उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभय ओक बोलत होते. न्यायमंथन स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आलंय. स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेणाऱ्या राष्ट्रपुरुषांना नुसते स्वातंत्र्य मिळवून देणं नव्हे तर भारतीयांना घटनेच्या माध्यमामधनं न्याय हक्क मिळवून देणं अधिक महत्वाचं होतं. 75 वर्ष स्वातंत्र्याला उलटून गेली आहेत. मूलभूत अधिकार आणि हक्क काय असतात हे अद्याप तळागाळापर्यंत पोहोचले नाही आहेत, हा चिंतनाचा विषय. महाराष्ट्रामधील न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारे न्यायाधीश आणि कर्मचारी यांची संख्या कमी आहे. या संदर्भात योग्य ठिकाणी मत मांडलं पण तंत्रज्ञानाचा अवलंब करून न्यायव्यवस्थेमध्ये वापर होणं महत्वाचं आहे. त्यासाठी युवा वकिलांनी काम करावं. आपली न्यायव्यवस्था ही घटनेवरती आधारित आहे, त्यामुळे घटनेची कोणी पायमल्ली अथवा अतिक्रमण केलं तर वकिलांनी स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज निर्माण झाली आहे. ॲडव्होकेट डॉक्टर उदय वारुंजीकर म्हणालेत की वकील हा आयुष्यभराचा विद्यार्थी आहे, त्यामुळे वकिलांनी दररोज अभ्यास करून न्यायदान सेवेमध्ये आपली कर्तव्य बजावण्याची गरज आहे. महाराष्ट्र वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे म्हणालेत की समाजाचं आपण देणं लागतो, या भावनेनं वकील बांधवांनी काम करण्याची गरज आहे. यावेळी प्रास्ताविकामध्ये श्रीगोंदा कर्ज जामखेड जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मोटे म्हणालेत की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी कुकडीचे समान न्याय वाटपाचा निर्णय झाला, त्यामुळे पुणे जिल्ह्यामधील शेतीला पाणी मिळते. याप्रसंगी न्यायमूर्ती संतोष चपळगावकर तसेच ॲडव्होकेट जयंत जायभाय, ॲडव्होकेट अमोल सावंत, ॲडव्होकेट गजानन चव्हाण, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, प्राचार्य सतीशचंद्र सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, ॲडव्होकेट अमोल सावंत, आऊट ॲडव्होकेट हरिचंद्र महामुनी, ॲडव्होकेट ए के शेख, ॲडव्होकेट बाळासाहेब काकडे आदी या ठिकाणी उपस्थित होते. याप्रसंगी आभार जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी मानले आहेत. दुसरा एक निकालपत्र आहे उच्च न्यायालयाचं, अनेक उच्च न्यायालयाचं निकालपत्र आहे की आपल्याकडे रस्ते असतात, आपल्याकडे पदपथ असतात, फुटपाथ ज्याला म्हणतो, ते कशा करता असतात? तर निकाल असा दिलेला आहे की या रस्त्यांवरनं चालण्याचा, पदपथावर चालण्याचा हा नागरिकाचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरनं वाहन चालवण्याचा अधिकार आहे आणि म्हणून हे रस्ते हे चांगल्या सुस्थितीत असले पाहिजेत, पदपथ सुस्थितीत असले पाहिजेत, हा नागरिकांचा हक्क आहे. आणि जर ते सुस्थितीत नसतील तर ते घटनेच्या 21व्या कलमाची पायमल्ली ठरेल. कारण जर शेवटी सामान्य नागरिकाला चालायचं असतं रस्त्यावर, स्वतःच्या कामाच्या ठिकाणी जायचं असतं, इतर कामांकरता जायचं असतं, तर पदोपद हे असतील ते मुक्त नसतील, त्याच्यावर ठिकठिकाणी अडथळे असतील, त्याच्यावरती खड्डे असतील किंवा चालण्यासारखे नसतील, तर ते घटनेच्या 21व्या कलमाचं उल्लंघन आहे. आणि आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगू शकतो, म्हणजे मी हा निकाल दिलेला आहे बंगळूरला बसून, की उद्या एखाद्या माणसाला रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघाताला तोंड द्यावा लागलं, त्याचं नुकसान झालं, तर त्याला आर्टिकल 226 आधार घेऊन रिट ऑफ मँडामस करायचा अधिकार आहे, की ज्या अधिकारांमुळे तो शासनाकडनं नुकसान भरपाई मागू शकतो. की शासनाचं कर्तव्य होतं, नगरपालिकेचं कर्तव्य होतं की तो रस्ता आहे, रस्ता त्याने खड्डे मुक्त ठेवायला पाहिजे होता, आणि त्यांनी न ठेवल्यामुळे माझ्या वाहनाला अपघात झाला, किंवा मी रस्त्यावर चालत असताना अंधारामध्ये मला काही दिसलं नाही, मी अडकवून पडलो, मला दुखापत झाली, त्याच्याकरता माणसं त्या नागरिकाला नुकसान भरपाई मागायचा शासनाकडनं किंवा नगरपालिकेनं जी कुठली
लोकल अथॉरिटी असेल त्यांचा तो अधिकार आहे. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, सी 24 तास, श्रीगोंदा.